किती दिवस माझ्या लक्षातच नाही पण आता मला कळत आहे मला तू खूप आवडतेस. अर्जुन मधुबनच्या सुटकेसाठी हे प्रेमाचं नाटक करतायत खरं पण ती लोक खूप महाग पडणारी सायली. सायली सॉरी. तुझ्या ऑफिस मध्ये ना सतत कुणी ना कुणीतरी येतच असत. आपण ना अशा ठिकाणी भेटायला हवं जिथे आपल्याला कुणीच डिस्टर्ब करणार नाही. हे कॅन्डल लाइट डिनरची तयारी तू करून घेतलीस? ऑफकोर्स. म्हणजे आज आपली पहिली डिनर डेट आहे ना. आजची संध्याकाळ आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील. आपण एकत्र आहोत म्हणून तू फोन सुद्धा अटेंड करणार नाहीयेस. यस. हे माझा फोन कट का करताय? ऍक्च्युअली खरंच आपली फ्रेंडशिप ना खूप खूप आधी व्हायला हवी होती पण ही आश्रमाची केस मध्ये आली. नाही केसचा विषय का काढतोय? त्या केसचा या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजशी नक्की काहीतरी संबंध आहे. एवढं काय जोरदार डिनर चाललंय तिकडे जे हे फोन कट करतायत आणि यांना अगदी 3 सेकंद पण माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. महत्वाचा कॉल दिसतोय. आत्ताच्या आत्ता रविराजना कॉल कर आणि या मुलीला इथून घेऊन जायला सांग. मुळात तुम्ही अचानक या प्रियाची बाजू का घेताय? तू मध्ये बोलू नकोस. तुझा तन्वीवर लहानपणापासून राग आहे. तू आत्ता काढू नकोस इथे. अर्जुन तुम्ही खूप मोठा विचार करताय. मी सांगितलं ना गप्प बस म्हणून. मी पण तुझ्यासोबत अलिबागला आले तर? सो स्वीट ऑफ यू तन्वी. आपल्याला खूप गप्पा मारता येतील. खूप वेळ एकमेकांसोबत घालवायला मिळेल. हो ना अर्जुन. हा घाला हे असे रंग छान दिसतात तुम्हाला. पण आता मी तन्वी सोबत बाहेर चाललो आहे ना सो तिची टेस्ट काय असेल याचा विचार करायला हवा आपल्याला. नाही आणि आय थिंक तन्वीला हा रंग आणि हा ब्लेझर जास्त आवडेल. शी विल गेट इम्प्रेस्ड. हा घालायला सांगते ना. हा घाला. काळजी घ्या हा आणि लवकर या आणि मला सतत मेसेज तरी करत राहायचं विसरू नका. ओके मॅम डन. अर्जुन मी बघ आपल्या गाडीसाठी म्हणून खास गजरा आणलाय. टाकून दे बाहेर पटकन. काय एवढं हायपर वाला काय झालंय? तुला ही फुलं आवडत नाहीत का? तुला आपल्या लहानपणीच काहीच आठवत नाहीये का? बापरे मी काहीतरी माती खाल्लेली दिसतेय. लहानपणी सुद्धा तू असंच करायची. ऐकून तरी घ्या. तुम्ही थांबा ना. काही ऐकायचं नाहीये. मी तुम्हाला इथे प्रियाकडून खरं काढून घ्यायला पाठवले. तिच्या बरोबर नाचायला नाही. तुम्ही ऐकून घ्याल माझं जरा. ओ माई हा चेहरा मी कुठेतरी पाहिलाय. माई थांबा.